मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आपल्याकरता एक मोठी खुशखबर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षामध्ये मिळणार आतापर्यंतची सर्वात मोठी पगारवाढ. त्याबद्दल सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तेव्हा मित्रांनो आपणास विनंती राहील की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नवीन वर्षामध्ये वेतनातील सर्वात मोठी वाढ मिळणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना नवा वेतन आयोग लागू करण्याबाबतच्या चर्चा आता मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात येत आहेत. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची 8व्या वेतन आयोगाबाबतची चाहूल अधिकच वाढलेली आहे. 8व्या वेतन आयोगातील वेतनवाढ ही सर्वात मोठी वेतनवाढ असणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना 5व्या वेतन आयोगामध्ये पगार खूपच कमी होता, परंतु 6व्या वेतन आयोगापासून कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ झालेली आहे. 7व्या वेतन आयोगामध्ये देखील पगारामध्ये 2.57 पट वाढ झाली, तर 9व्या वेतन आयोगामध्ये 3.68 पट वाढ होणार आहे. ही वाढ आतापर्यंतच्या वेतन आयोगापैकी सर्वात मोठी पगार वाढ असणार आहे. पगारामध्ये होणार तब्बल 8000 रुपयांची वाढ. पहा मित्रांनो, 7व्या वेतन आयोगातील वेतनामध्ये 3.68 पट वाढ लागू केली असता 9व्या वेतन आयोगामध्ये पगारात 8000 रुपयांची वाढ होणार आहे. ही वाढ आतापर्यंतच्या पगारवाढीपैकी सर्वात जास्त पगारवाढ असणार आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतन हा रुपये 18000 रुपयावरून 26000 रुपये होणार आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांबरोबरच राज्य कर्मचाऱ्यांना देखील वाढीव पगारवाढीचा लाभ मिळणार आहे. नव्या वेतन आयोगामध्ये महागाई भत्त्याचे दर परत 0% होतील, तर घरभाडे भत्त्यामध्ये वाढ होईल. या वाढीव पगारामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये दुप्पट वाढ होणार आहे. मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.